देगलूर शहरातील व तालुक्यातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। 22 तारखेला आपल्या राज्याचे प्रमुख आदरणीय नामदार जयंतरावजी पाटील यांचं आगमन होणार आहे। ते संपूर्ण जिल्ह्यातील पक्षाचा आढावा तसेच मतदारसंघात वाईज आढावा घेणार आहेत। तर त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आपल्या सर्वांसोबत चर्चा करून नांदेड येथे आपला सर्वांना जाऊन पक्षाला तालुक्यातील परिस्थिती सांगण्यासाठी जावायचं आहे। त्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे नेते आदरणीय रमेशराव देशमुख शिवणकर साहेब, नुकतेच प्रदेश कार्यकारी म्हणून नियुक्ती झालेले माझे मित्र अनिल तोताडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट अंकुश देसाई देगावकर, देगलूर बिरोली मतदारसंघाचे विधानसभेचे आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बालाजीराव रोयलावर साहेब, शहराचे अध्यक्ष आसिफ पटेल रावणगावकर, नुकतेच प्रदेश कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून नियुक्ती झालेले आमचे मित्र अमोल देसाई शिवणकर, चिटणीस म्हणून नियुक्ती झालेले ॲडव्होकेट विलायत काजी साहेब, सदस्य म्हणून नियुक्ती झालेले आदरणीय मलंगण्णा रेड्डी, पोलीस पाटील, नगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय तुषारमना संगमवार, माझे सहकारी मित्र निसार देसाई, राजू माळेगावकर, संजय चिन्नमवार, उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी, चुक्कापटले साहेब, तालुका युवकचे अध्यक्ष सन्माननीय नाना मोरे, शहर युवकचे अध्यक्ष सुमित कांबळे, ओबीसी सेलचे अध्यक्ष हनुमंतराव देशमुख, उपस्थित सर्व पक्षाचे सहकारी मित्रांनो, येत्या 27 तारखेला सन्माननीय जयंतराव पाटील साहेब जलसंपदा मंत्री त्यांच्यासोबत आपले जिल्ह्याचे संपर्कमंत्री सन्माननीय धनंजयभाऊ मुंडे ह्या दोघांचं आगमन होणार आहे। या दोघांचं आगमन होणार आहे। त्यांच्यासोबत प्रदेश महिलाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवकांचे अध्यक्ष महबूब शेख असे अनेक मान्यवर तिथे उपस्थित राहणार आहेत। त्या ठिकाणी पक्षाचा आढावा घेत असताना देगलूर आणि बिलोली तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद काय आहे, पक्षाचे लोकप्रतिनिधी किती आहेत, पक्ष काय काय काम करतं, या सर्व गोष्टीचा आपल्याला तो ओहापोह करायला लागणार आहे। पक्षाच्या तालुक्याच्या संपूर्ण कार्याचा आढावा नामदार साहेब घेत असल्यामुळं साहजिकच आपल्या सर्वांशी चर्चा करून आपल्या कामाचा ओहापोह आपल्याला तिथं करायचा आहे। त्यासंबंधी देगलूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सन्मान्य तालुकाध्यक्ष अंकुश देसाई यांनी त्यांची कार्यकारिणी जाहीर केली, विधानसभा अध्यक्ष म्हणून श्री बालाजीराव रोळवर यांनी कार्यकारिणी जाहीर केली, युवकचे नाना मोरे, सुमंत कांबळे, सुमित कांबळे ह्या सर्वांनी बसून यादी तयार केली। सर्वांना आपण नियुक्तीपत्र काही जणं दिलेले आहेत, काही आज कार्यक्रमात येणार आहेत। तर पक्षाचं काम करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हा हिमालयाच्या उंचीचा नेता आपल्याला लाभलेला आहे। त्यांचं सामाजिक कार्य, क्रीडा क्षेत्रातलं काम, राजकारणातलं काम, समाज क्षेत्रातलं काम आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याबद्दल त्याचा कळवळा ह्या सर्व गोष्टीचा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाठबळ आहे। पवारसाहेबांचं केंद्रातील जे काही वजन आहे ते आपल्या सर्वांना माहितीच आहे। पवारसाहेब 15 वर्षे कृषीमंत्री होते, राज्याचे अनेक वेळेस त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे आणि जसं आपण लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं म्हणतो, तसं हे राजकारणातला परिस आहे शरद पवार साहेब, म्हणजे त्यांचा ज्या ज्या राजकारणी लोकांना स्पर्श झाला त्या सर्वांचं सोनं झालेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही, तालुका नाही, जिल्हा नाही जिथं शरद पवार साहेबांच्या विचाराची माणसं उपस्थित नाहीत। प्रत्येक ठिकाणी पवारसाहेबांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक अशा विविध पदावर बसवून त्यांचं उद्धार केलेलं आहे। मित्रांनो, येत्या 27 तारखेला जयंत पाटील साहेब हे पक्षाचा आढावा घेत असताना फक्त आपण जे काही सांगतो ते ऐकणार नाहीत, तर त्यांच्याकडे आपली पूर्ण माहिती पूर्वीपासून उपलब्ध आहे। मागच्या 2019 निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती मतं पडले, 14 किती पडले, नगरपालिकेची संख्या किती आहे, जिल्हा परिषद परिस्थिती काय आहे, पंचायत समितीची परिस्थिती काय आहे, ह्या सर्व गोष्टीचा त्यांनी विचार करणार आहेत। तर आमच्या आपल्या सर्वांना विनंती आहे की माझ्यानंतर सर्वांना बोलण्याचं मनोत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला सर्वांना तो मिळणारच आहे। तर आपण सर्व चर्चा करत असताना जयंत पाटील ज्यांना कुणाला मध्ये बोलावून विचारतील त्यांना चांगल्या प्रकारे ते सांगता आलं पाहिजे। आपल्याला खोटं काही सांगायचं नाही,
पण जे आपण काय काम केलो पक्षासाठी, जे नवीन आहे त्यांनी सांगायचं, बाबा मी आज नवीन सदस्य झालो, आज नवीन कार्यकारिणीवर आलो, मला काम करायला वेळ द्या, किंवा जे जुने आमच्यासाठी कार्यकर्ते आहेत त्यांनी आत्तापर्यंत काय केलं, पुढे काय करायचं आहे, पक्षाचा आपला काय पाठबळ लागणार आहे, ही चर्चा आपण करू. त्या दिवशी त्यांनी जिल्हा कार्यकारिणीची बैठक ठेवली, त्यानंतर सर्व विधानसभेची बैठक आहे, देगलूरची बहुतेक 12:30 ते 1:15 असं वेळ आहे आपलं 27 तारखेला. तर त्यासाठी मंथन आणि चिंतन करण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. आपले नेते रमेशराव देशमुख शिवळणीकर साहेब हे प्रदेशस्तरचे म्हणून काम केलेले आहेत, त्यांनी सर्व काही जयंत पाटील साहेबांची चर्चा करतील, कमल साहेबांची चर्चा करतील, पण आपलं सर्वांचं एक कर्तव्य आहे की तिथे गेल्यानंतर आपल्याला जाण्यासाठी कोविडमुळं फक्त 40 ते 50 जणांना परवानगी मिळालेली आहे. तर तालुका युवकची पूर्ण कार्यकारिणी, युवक काँग्रेसची राष्ट्रवादीची पूर्ण कार्यकारिणी, विधानसभेची पूर्ण कार्यकारिणी आणि बाकी सेलचे अध्यक्ष असं आपल्याला जायचं आहे. आपल्याकडे गेल्या अनेक दिवसापासून महिला तालुका अध्यक्ष नव्हत्या, परवाच रमेशराव देशमुख शिवळणीकर आणि अंकू देसाईंनी आमच्या हिंगोलीताईची नेमणूक केलेली आहे, त्यांना यात पत्र देण्यात येणार आहे. अनेक वर्षापासून जिल्हाध्यक्षाचा फोन होता की तालुका महिलाची कार्यकारिणी करा, पण आपण शहरामध्ये कार्यकारिणी केली आहे, आपल्या सुनीताताई महिलागिरी या नगरसेविका शहराध्यक्ष आहेत, पण तालुक्याच्या कार्यकारिणी आपली नव्हती. आता ताईने आज प्रशिक्षणपत्र घेतल्यानंतर ते त्या कामाला लागतील, आपल्या तालुक्यात महिलाचं संघटन, बचत गटाचं संघटन चांगल्या प्रकारे करतील अशी मला अपेक्षा आहे. मित्रांनो, जयंत पाटील हे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी अतिशय बारकाईनं पक्षाचं काम चालू केलेलं आहे. त्यांना फक्त जे काय प्रेरित आहे ते प्रत्येक बूथवर कार्यकर्ते पाहिजेत. जसं भाजपचं संघटन आहे ते बूथपासून त्याची तयारी आहे पहिलेपासूनच, नंतर मोदीची लाट आली सगळं नंतर झालं, पण पूर्वीपासून भाजपचं संघटन हे बूथ पातळीपासून आहे. आपल्याकडं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मोठे पक्ष असल्यानं त्यांनी पूर्वी लक्ष दिलं नव्हतं, परंतु पक्ष प्रत्येक पक्षाला आता बूथवर लक्ष करणं गरजेचं आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला आता प्रत्येक गावात शाखा निर्माण करायची आहे, संपूर्ण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करायचं आहे. परवा झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात रक्तदान शिबिराला अतिशय थोड्या अवधीमध्ये जवळपास 225 तरुणांनी रक्त दिलं आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होणारा तरुण वर्ग त्याला आपल्याला डावलून चालणार नाही. पक्ष आता तरुणांना संधी देणार आहे, त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेत, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आपण नवीन तरुणांना संधी देण्याचा विचार करत आहोत. जुनं आणि नवीन या सर्वांना एकत्र करून तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली तर ते अतिशय जोमानं काम करू शकतात. यासाठी आपल्याला आता तरुणांना पुढे करायचं आहे. जयंत पाटील साहेबांसोबत चर्चा करत असताना आपण सर्वांनी त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नाचं अतिशय सुलभतेनं उत्तर द्यायचं आहे. ज्यांना काही माहिती नाही त्यांनी माहिती नाही म्हणून सांगितलं काही अडचण नाही, पण खोटी माहिती आपल्याला अजिबात सांगायची नाही, ज्यामुळं आपलं पक्षाचं, तालुक्याचं नाव आपलं खराब होऊ नये. जे काय आपण कार्य केलेलं आहे आणि जे आपलं करायचं आहे आणि प्रदेश कार्यकारिणीकडून, जिल्हा कार्यकारिणी आपलं काय अपेक्षित आहे ते आपल्याला त्यांना सांगायचं आहे. देवलू शहरामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ताकद इतर तालुक्याच्या मानानं चांगली आहे, त्यामुळं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष देवलूरकडे आहे. परवाच भोसीकर साहेब म्हणत होते की आम्हाला तुमची पहिली ठेवायची होती मतदारसंघाची आढावा बैठक, म्हणजे बाकी सगळं चांगलं झालं असतं. ह्याचा अर्थ की आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की देगलूर तालुक्यातलं पक्षाचं काम चांगलं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आता बरेच जण ह्या 2 महिन्यात जोडल्या गेलेले आहेत, आता निवडणूक येणार आहे त्यामुळे अनेक जण जोडले जातील, पण प्रत्येकाने प्रत्येकाला पद मिळतं असं नाही, पद मिळतं न मिळतंही काम केलं तर आपलं पद मिळू शकतं. तर पदाला तेवढं महत्त्व न देता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवारसाहेबाचे पायक म्हणून काम करायचं, त्यांच्या आदेशानं पक्षाचे जे जे काही वरून निर्णय येतील त्या निर्णयाची अंमलबजावणी करायचं. बहुतेक सगळ्या तालुक्या जिल्ह्यामध्ये इंधनवाढीच्या विरोधात मोर्चे झाले आहेत, परंतु आपल्याकडे ते अजून झालेलं नाही, त्यामुळं शेतकऱ्याचे प्रश्न असतील, इंधनवाढीचा प्रश्न असेल, महागाईचा प्रश्न असेल, त्या प्रश्नासाठी वारंवार आपण, मी तालुका अध्यक्षाला विनंती करतो की त्यांनी दर महिन्याला 15 तारखेला बैठक घेऊन कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या आंदोलनाच्या रूपानं रस्त्यावर घेऊन जनतेचे, शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी पुरकाट घ्यावा. याप्रसंगी मी आपण सर्वजण अवघ्या 1 दिवसाच्या कालावधीत निमंत्रण दिल्यावर आलात, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय राष्ट्रवादी.